राजीवभाई दीक्षित यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजीवभाई आरोग्य मंदिरतर्फे एक डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव आणि निसर्गोपचार केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे मावळमधील कानेपाट्याजवळील माऊ या गावी संस्थेचे प्रशिक्षण केंद्र व निसर्गोपचार केंद्र उभारण्याचे काम सुरू असून त्याचे उद्घाटन आणि असामान्य कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उमेश पाचलक आशुतोष प्रधान विनायक रायकर अनिल गायकवाड नंदू कुलकर्णी विजय वरुडकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर परायण श्रीराम महाराज झिंजुरके अभय भंडारी महा ओ फेडरेशनचे संचालक शेखर मुंदडा बी जी ग्रुपचे दत्ता गायकवाड ॲडव्होकेट कमलेश जैन ॲडव्होकेट पोपटराव तांबे पाटील ॲडव्होकेट रवी यादव नितेश ओझा डॉक्टर प्रसाद देवधर डॉक्टर अभिजित सोनोने यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव सोहळा शनिवारी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे यावेळी नगरच्या गोसेवक प्रमिलाल ढगे नंदुरबारची महायोगी माता बियाणे समिती बांबू संवर्धन कार्यातील पुण्याचे विनय कोलते यांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच एचआय एड्स आजार नाही फसवणूक आहे या पुस्तकाचे प्रकाशन देखील होणार आहे सायंकाळी चार वाजता हरिभक्तपरायण श्रीराम महाराज झिंजुर्गे यांचे कीर्तन होणार आहे नाडी परीक्षण व नाभी परीक्षणाविषयी विनामूल्य आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे हा सर्व कार्यक्रम विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित यांच्याबरोबर मी अकरा वर्ष काम केलं आणि अकरा वर्षामध्ये राजीवबाईंनी मला खूप छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या दुर्दैवाने ह्या छोट्या छोट्या गोष्टी लोकांपर्यंत जात नाहीत आणि त्या लोकांपर्यंत नेण्यासाठी आम्हाला कार्यकर्ते तयार करायचे आहेत आणि ते कार्यकर्ते तेव्हा तयार होतील जेव्हा त्यांना ट्रेनिंग मिळेल आणि म्हणून आम्ही आ, पोस्ट माऊ तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी आम्हाला श्रीकांत चव्हाण सरांनी एक एकर जागा आपल्याला गिफ्ट केली त्या जागेमध्ये आपण ट्रेनिंग सेंटर उभं करतो आहे त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आमचा एकच उद्देश आहे सगळ्यांचा की गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे प्रत्येक गावामधले जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील जे, जे जा जा प्रश्न असतील मग तो पिण्याच्या पाण्याचा असेल सांडपाण्याचा असेल गाईचा असेल आरोग्याचा असेल शेतीचा असेल बियाणांचा असेल सगळे प्रश्न रोजगारीचा असेल तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या गावातच मिळावी आणि त्याच्यावरती गावात काम होऊन ते गाव स्वयंपूर्ण खेडं झालं पाहिजे ह्या विषयावरती आम्ही ट्रेनिंग सेंटर चालू करतो आहे पण ट्रेनिंग सेंटरमध्ये जे ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे लोकांचं आरोग्य आणि म्हणून तिथं लोकांना निसर्गाच्या पद्धतीनं कसं आरोग्यवंत ठेवायचं आजारी पडू नये म्हणून काय करायचं आणि आजारी पडलोच तर किचनमध्ये आपल्या आई आईकडून आपल्या ताईकडून कसं बरवायचं ह्याचं विशेष ट्रेनिंग आम्ही तिथे दे देणार आहोत आणि ह्या सगळ्यांचा एक औपचारिक उद्घाटन म्हणून ज्या एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी आपण एक कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे त्या कार्यक्रमाचं निमित्त आहे राष्ट्रबंधू राजूबाई दीक्षित यांची पुण्यतिथी आपण तिथीप्रमाणे साजरी करतो आणि ती एक डिसेंबरला आलेली असल्यामुळं आपण त्या ठिकाणी प्रेरणा दिन आयोजित केला आहे सकाळी आठ ते साडे अकरापर्यंत सकाळी नाडी परीक्षण आहे साडेबारा ते साडेतीन आपल्या राष्ट राज्यामध्ये प्रामाणिकपणे मातीमध्ये शेणामध्ये हात घालून काम करणारे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत की जे प्रसिद्धी माध्यमांपासून बाजूला आहेत त्यांना त्या ठिकाणी गौरवित केलं जाणार आहे त्यांचा गौरवसुद्धा अशाच कार्यकर्त्यांच्या हातून केला जाणार आहे आणि तो प्रेरणा दिनाचा प्रमुख कार्यक्रम असेल त्याच्यानंतर चार ते सहा कीर्तन असेल की जे अध्यात्म आमच्या जीवनाचा आपल्या कार्याचा हा पाया आहे अशा पद्धतीने तो एक दिवसाचा कार्यक्रम आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया आपण सगळ्यांनी मिळून खेडं उभं करूया ज्या दिवशी खेडं उभं राहील त्या दिवशीच देश उभा राहील ही आमची गॅरंटी आहे